पादो सुखा सद्धम मदेशना सुखा संघ सामग्री समगानं तपो सुखो। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांति मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्या वाट्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या मंगलमय प्रसंगी खरतर मिलिंद महाविद्यालयाच्या 72व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरमध्ये पूजनीय भंते अश्वजित लिखित धम्मसागरातील शंख सिंपले या महत्त्वपूर्ण वैविध्यपूर्ण विषयांवरती आधारित लिहिण्यात आलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। ज्यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न होतो आहे असे अखिल भारतीय भिक्खू संघ शाखा महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक पूजनीय भिक्खू बोधीपालोजी महाथेरो त्याचबरोबर सदरील कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष पूजनीय भिक्खू प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महाथेरो आता ज्यांनी आपल्याला संबोधित केले असे आमचे धम्मबंधू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धाबुद्धीशील संपन्न उपासक उपासिका ज्यांच्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित होत आहे असे रमाई प्रकाशनाचे संपादक श्री प्राध्यापक भारत सिरसाट सर त्यांच्या सुविद्य धम्मपत्नी आणि आपण सर्वजण खरं तर आज मिलिंद महाविद्यालयाचा वर्धापन दिनही आहे। मी आत्ताच उल्लेख केल्यानुसार हे जे काही लिहितोय वाचतोय सभागृहामध्ये बसतोय भाषण देतोय माईकवरती हे ज्यांच्यामुळे शक्य झालं खरं तर मला वाटतं तो आजचा दिवस आहे। हा मागासलेला मराठवाडा होता बाबासाहेबांनी इथे शिक्षणाची गंगा आणली आणि अशी शिक्षणाची क्रांती घडवून आणली की या मिलिंदच्या भूमीमधून मिलिंद महाविद्यालयामधून आज अनेक मिलिंद आणि अनेक नागसेन भारतासह जगभरातल्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत आणि अध्ययनाचं काम करत आहेत अध्यापनाचं कामही करत आहेत। मला वाटतं आमच्या अश्वजित भंतेजीसुद्धा बाबासाहेबांच्या या कर्मभूमीवर प्रभावित होऊन औरंगाबादला आले असावेत। काही वर्षांपासून ते आमच्या धम्मबोधी भंतेजींसमवेत राहतात औरंगाबादमध्ये परंतु औरंगाबादसह सिल्लोड असेल त्यानंतर पुणे मुंबई जळगाव नागपूर आता यवतमाळला जाणार आहेत तर अनेक ठिकाणी ते जातात आणि भंतेंनी आता उल्लेख केल्यानुसार प्रवचन तर करतातच करतात परंतु पत्रकाराचा पिंड असल्या कारणाने ते लिहिण्याची त्यांच्यामध्ये आवड आहे गोडी आहे म्हणून त्यांची लेखणी फार सुंदर आहे। खरं तर भगवंताच्या काळामध्ये दोन प्रकारचे भिक्खू होते ग्रंथधूर आणि धम्मधूर। तर काही भिक्खूंना प्रवचन करता येते काही भिक्खूंना लिहिता येते काही भिक्खूंना ध्यान करता येते काही भिक्खूंना कन्स्ट्रक्टिव्ह काम करता येते। आजही आपण भारतासह जगभरात जर पाहिलं तर विविध प्रकारचे भिक्षू आहेत म्हणजे काहींना बोलता येत नसेल तर ते लिहू शकतात ज्यांना लिहू शकत नाहीत तर ते काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम करतील वगैरे वगैरे। आपण पाहतो आहे औरंगाबादमध्ये भंतीजींनी सुद्धा
भिक्खू ट्रेनिंग सेंटरचं निर्माण केलं. वेगवेगळे भिक्खू औरंगाबादमध्ये राहतात, ते त्यातील ॲक्टिवेट असलेले भरपूर भिक्खू आहेत. मला वाटतं त्यापैकी आमच्या अश्वजित भंतीजी सुद्धा आहेत एक ॲक्टिव भिक्खू. आता आम्ही गुजरात धम्मदौऱ्यावरती गेलो होतो, तिकडे एवढी वाईट परिस्थिती आहे. मुद्दा म्हणून थोडंसं सांगतोय तुम्हाला की आम्ही दोघे तिघे होतो तिकडे. आम्ही विचार केला की आपण सगळ्या भिक्खूने वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला पाहिजे, काम करायला पाहिजे. कारण जर बाबासाहेबांनी एवढे उपकार आपल्यावरती केले किंवा एवढी मोठी सुपीक जमीन आपल्यासाठी तयार करून दिली, पण त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधला. आमचं द ग्रेट हॅपीनेस नावाचं चॅनल आहे, प्युरिटी ऑफ माइंड नावाचं चॅनल आहे. काही लोक प्रभावित होतात तर गुजराती लोक प्रभावित झाले. ज्या SC कॅटेगरीचे लोक जे आहेत ते बाबासाहेबांना मानतात त्या साईडला, पण बुद्धाला मानत नाहीत. मग काही लोक ॲक्टिव्ह असतात तर ते त्या लोकांनी सांगितलं भंतीजी अशी अशी परिस्थिती आहे इकडे. मग आम्ही तिकडे जाऊन त्यांना जेव्हा धम्म शिकवला, आमची प्रवचनं झाली, भरपूर प्रवचनं झाली, विविध ठिकाणी फिरलो आम्ही, तर लोक म्हणजे एवढी खुश झाली ती की भंतेजी पुन्हा पुन्हा आमच्याकडे येण्यासाठी आम्ही तुम्हाला निमंत्रित करत राहू असं त्यांनी आम्हाला जेव्हा म्हणले तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. तेव्हा या पुस्तकाच्या संदर्भात खरं तर हे पुस्तक आम्ही बाहेर जाण्याच्या पूर्वी भंतेजीने आमच्याकडे सोपवलं होतं. आणि या पुस्तकाला जे लेख पुस्तकामध्ये भंतेजींनी संकलन केलं आहे ते सम्राटमधून म्हणा किंवा वेगवेगळ्या वर्तमानपत्रामधून भंतेजींनी लेख याच्यामध्ये दिलेले आहेत, म्हणजे वर्तमानपत्रातले लेख दिलेले आहेत. मी जेव्हा या पुस्तकाला चाळलं तेव्हा विविध विषयांवरती भंतेजींनी भाष्य केलेलं आहे, लिहिलेलं आहे विविध विषयांवरती. मला वाटतं बौद्ध धम्मातले किंवा आंबेडकरी चळवळीतले असे महत्त्वाचे विषय भंतेजींनी या पुस्तकामध्ये घेतलेले आहे. हे पुस्तक प्रत्येकाच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरेल. ज्यांना नवीन ऊर्जा निर्माण करायची आहे धम्मकार्य करण्यासाठी, सामाजिक चळवळ निर्माण उभी करण्यासाठी, त्या प्रत्येकासाठी हे पुस्तक महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांच्या विविध पैलूंवरती सुद्धा भंतेजींनी याच्यामध्ये लिखाण केलेलं आहे. खरं तर सकारात्मक आणि नकारात्मक या दोनही विषयांना भंतेजींनी हात घातलेला आहे. भगवंताचे चार आर्य सत्यही सांगितले, आर्य अष्टांगिक मार्गही सांगितला, आणि त्याचबरोबर वर्तमान परिस्थितीचा विचार करता आपण आज कुठे आहोत आणि समाजाने नेमकं काय करायला पाहिजे, बाबासाहेबांना काय अभिप्रेत होतं या संदर्भात सुद्धा भंतेजींनी याच्यामध्ये लिखाण केलेलं आहे. कारण बाबासाहेबांनी तर भरपूर काय केलंय. आता आम्ही पण नेहमी सांगतो की बाबासाहेबांनी भरपूर काय केलंय, पण आपण काय करतो आहोत हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण फार मोजकी लोक आहेत काम करणारी, लिखाण काम करणारी फार मोजकी लोक आहेत, प्रवचनं करणारी फार मोजकी लोक आहेत, किंवा आपल्या संसार प्रपंचातून वेळ काढून समाजासाठी वेळ देणारी फार कमी लोक आहेत, बोटावर मोजण्या एवढी लोक आहेत. नाहीतर असंख्य लोक असे स्वतःमध्ये गुंग असलेले लोक आहेत की ज्यांना वेळ नाही आहे. म्हणजे आम्ही पाहतो अनुभवतो अनेक ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा कधी कधी प्रचिती तर अशी येते की जणू काय हे आपले आहेत की नाही, म्हणजे बौद्ध आहेत की नाही असा कधी कधी प्रश्न पडतो. या पुस्तकामध्ये भंतेजीने अशा प्रकारचं भाष्य केलेलं आहे. आपण दुःखाच्या कारण आणि उपाय सर्वप्रथम बुद्धानेच कशाप्रकारे विशद केला यावर सुद्धा सुंदर असं भंतेजींचं लेख आहे. दुःखाचं कारण भगवान बुद्धानेच सर्वात प्रथम कसं सांगितलं आहे, कारण सिद्धार्थ गौतम जेव्हा गृहत्याग करतात आणि गृहत्याग केल्यानंतर उरुवेलेच्या जंगलामध्ये जेव्हा तपश्चर्या करतात 6 वर्षांची, त्यानंतर त्यांना जी वैशाख पौर्णिमेला बोधी प्राप्त होते त्या बोधीमध्ये त्यांना 3 प्रकारच्या तृष्णा हे दुःखाचं कारण आहे हे जेव्हा गवसतं तेव्हा ते सारनाथ येथे जाऊन त्या पंचवर्गीय श्रावकांना सांगतात सर्वात प्रथम की जगात दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखावर उपाय आहे तो आर्य अष्टांगिक मार्ग, आणि 3 प्रकारच्या तृष्णाच माणसाला दुःखामध्ये लोटतात, आणि त्या दुःखाचं कारण मग भगवंतानेच कसं सांगितलेलं आहे सर्वात प्रथम याचं विवेचन भंतेजींनी आपल्या पुस्तकामध्ये सुंदर असं केलेलं आहे. त्यानंतर पौर्णिमेच्या संदर्भामध्ये सुद्धा भंतेजींचे लेख आहेत. बऱ्याचदा ज्येष्ठ पौर्णिमा असेल, बुद्ध पौर्णिमा असेल, माघ पौर्णिमा असेल, बुद्ध धम्मामध्ये खरं तर माघ पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा आणि वैशाख पौर्णिमा या 2-3 पौर्णिमा ज्या आहेत त्याचं विशेष महत्त्व आहे. जसं की आता येणारी उद्याची जी पौर्णिमा आहे जुलैमध्ये, तर त्या पौर्णिमेला आषाढ पौर्णिमा जसं गुरु पौर्णिमा म्हणून इतर लोक साजरे करतात. हालांकि गुरु पौर्णिमा ही बुद्धिझम बौद्ध धम्मातच आहे, कारण गुरु पौर्णिमा 2600 वर्षांपूर्वीचा इतिहास सांगते की त्या गुरु पौर्णिमेच्या म्हणजे आषाढ पौर्णिमेच्या दिवशी प्रथमच या जगात या सृष्टीमध्ये भगवंताने धम्मचक्र प्रवर्तन
सांगितलेला आहे. धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश त्या पाच लोकांना केला, ते पाच लोक भगवंताचे शिष्य झाले आणि भगवान बुद्ध पहिल्यांदा त्या पाच लोकांचे गुरु झाले. म्हणून ती गुरु पौर्णिमा म्हणून, खरं तर संदर्भ बौद्ध धम्मातलाच आहे, त्याचं सुद्धा विश्लेषण भंतीजींनी पुस्तकामध्ये केलेलं आहे. प्रत्येक पौर्णिमेचं काय महत्व आहे आणि त्या पौर्णिमेला कशा प्रकारच्या घटना घडल्या आणि त्या कशा माणसाला एक मोटिवेट करू शकतात. भगवंताच्या काळामध्ये जरी घटना घडलेल्या असल्या तरी आज देखील आपल्याला मोटिवेट करतात त्या घटना. प्रत्येक कुठलीही घटना असेल, पटाचारीची घटना असेल किंवा किसा गौतमीची विशाखा असेल किंवा अजून कोणत्या कथा असतील, आजही उपासक उपासिकांना त्या प्रभावित करतात धम्माचं आचरण करण्यासाठीचा. आणि त्यामुळे भंतीजींनी या पुस्तकामध्ये त्याचाही उल्लेख केलेला आहे. भंतजींचा एक लेख आहे, त्याचं टायटल आहे बघा, उद्याचा चांगला समाज घडवायचा असेल तर आजच आपल्या बुद्ध विहारातून धम्म संस्कार वर्ग सुरू करा. भंतजींची खासियत आहे, जिथे कुठे जातात तिथे ते लहान मुलांवरती धम्म संस्कार टाकण्याचा प्रयत्न करतात. कारण आम्ही पण पाहतो आहे विहारात येणारे यजमान लोक आहे, पण खरंच जर पाहिलं तर बहुसंख्य विहारांमध्ये येणाऱ्या लोकांची जी संख्या आहे किंवा आयुर्मान जर पाहिलं तर रिटायर्ड लोक, म्हणजे आयुष्यातून रिटायर्ड झालेली लोक ती विहारामध्ये येतात. पण तरुण वर्ग जो आहे किंवा लहान मुलं जी आहेत ती मात्र विहारामध्ये येताना दिसत नाहीत. तर त्याच्यावरती भंतीजींनी सुद्धा प्रकाश टाकण्यासाठी किंवा या परिस्थितीवरती बदल घडून आणण्यासाठी म्हणून त्यांनी धम्म संस्कार वर्ग सुरू केलेले आहेत. आता भंतीजी म्हणाले की मी जिथे कुठे जातोय तिथे त्यांनी ते अगोदरचं चरत भिकवे चारिकंग नावाचं पहिलं पुस्तक भंतीजींनी लिहिलं, ते त्या विद्यार्थ्यांना मोफत वाटलेलं आहे भंतीजींनी. हे विशेष भंतीजींच्या बाबतीमध्ये आहे. त्यानंतर धम्माचे आचरण हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली आहे. आपण प्रत्येक 6 डिसेंबरला 14 एप्रिलला आपण आपल्या पद्धतीने बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे जातो, पुष्पहार टाकतो, बाबासाहेब की जय हो, बाबासाहेब अमर रहे वगैरे वगैरे म्हणतो. पण भंतेजी म्हणाले मग आदरांजली कशी व्हावी, तर आदरांजली वाहण्याच्या संदर्भात सुद्धा भंतेजींनी इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे या लेखामध्ये की बाबासाहेबांना जर आदरांजली व्हायची असेल, बाबासाहेबांना जर श्रद्धांजली व्हायची असेल तर आपल्याला बाबासाहेबांना जे आपल्याकडून अपेक्षित होतं, अभिप्रेत होतं ते आपल्याला आचरणामध्ये उमटवावं लागेल किंवा आचरणामध्ये आणावं लागेल. केवळ बोलल्याने किंवा केवळ ह्या सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटी आपण ज्या काही करतो, फुलांचे हार किंवा गाणे वगैरे नाचणं वगैरे, हे तर एकदम एक ज्याला काय म्हणू सांस्कृतिक गोष्ट झाली. परंतु हकीकतमध्ये समाजामध्ये परिवर्तन जर घडून आणायचं असेल तर आता जसं त्यांनी उल्लेख केला 13 ऑक्टोबरला पत्रकारांनी प्रश्न केला, आम्ही पण प्रवचनामधून नेहमी सांगतो हे, बाबासाहेबांना जेव्हा प्रश्न करतात तेव्हा बाबासाहेब त्याला उत्तरही देतात आणि त्याला सांगतात की चालण्यातून बोलण्यातून वागण्यातून आचरणातून जो व्यक्ती शुद्ध विचाराचा दिसेल तो माझा अनुयायी आहे, तो बौद्ध अनुयायी आहे असं समजावं असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. तर हे सुद्धा भंतीजींनी प्रकर्षाने पुस्तकामध्ये त्याची सुंदर अशी मांडणी केली आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म मिशन बाबासाहेबांचं काय आहे, आपण प्रत्येकाने कसा वेळ दिला पाहिजे, प्रत्येकाने कसं अर्थ सहकार्य केलं पाहिजे, प्रत्येकाने आपलं टॅलेंट कसं समाजासाठी वापरलं पाहिजे, 3 गोष्टी आपण समाजासाठी दिल्या पाहिजे वापरल्या पाहिजे प्रत्येकाने. कारण तुमच्यावर माझ्यावर प्रत्येकावर बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत, त्यामुळे एकतर आपण वेळही दिला पाहिजे आपल्या समाजासाठी, दुसरी गोष्ट आपल्याकडे पैसा मुबलक प्रमाणात आहे. बाबासाहेबांनी उल्लेख केला की तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही धम्मकार्यासाठी दान दिला पाहिजे. म्हणजे वेळ, पैसा आणि तुमचं टॅलेंट म्हणजे बुद्धिमत्ता. जर आपण साहित्यिक आहे, जसं भंतीजी बघा आता आपलं टॅलेंट देत आहेत, जसं त्यांना लिखाणाची गोडी आहे, लिहित आहेत आणि लिहून आता ही पुस्तकं अजरामर होणार आहेत. भंतीजी जातील परंतु पुस्तकाने अजरामर राहतील, बाबासाहेब गेले पुस्तकाने अजरामर राहिले, भगवान बुद्ध गेले साहित्याच्या रूपाने अजरामर राहिले. आजही भगवंताचं साहित्य जगभरातल्या असंख्य भाषांमध्ये आहे. त्या काळात पहिल्या धम्मसंगीतीच्या वेळेला आनंदाने सुत्तपिटकाच्या संदर्भामध्ये माहिती दिली, भगवंताने कसे 82,000-84,000 सुत्ताचा उपदेश कुठे केला, कुणाला उद्देशून केला, संदर्भासह आनंदाने पहिल्या संगीतीमध्ये त्याचं विवेचन केलंय. आणि उपाली नावाच्या भंतेजींनी विनयाबद्दल, रिपूंच्या श्रामनेरांच्या विनयाबद्दल भाष्य केलेलं आहे. म्हणजे विनयपीठक आणि सुत्तपीठकाचा तिथे त्या ठिकाणी संकलन करण्यात आलं. आणि त्यानंतर आपण पुस्तक रूपात मला वाटतं पहिल्यांदा श्रीलंकेमध्ये त्या ताडपत्रीवरती लिखाण करण्यात आलं त्रिपीठकाचं, आणि नंतर आता पुस्तक रूपाने या पानांवरती लिखाण केल्या जात आहे. आणि बहुसंख्य भाषा गुगलवरती जर आपण सर्च केलं तर असंख्य भाषांमध्ये तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथाला सुद्धा वाचू शकता, किंवा त्रिपीठकातले असंख्य काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथांना सुद्धा वेगवेगळ्या भाषांमध्ये तुम्ही वाचू शकता आज घडीला. तर हे परिवर्तन आहे, साहित्याचं परिवर्तन आहे. त्यामुळे भंतेजींनी बुद्धाचाही विषय घेतलेला आहे,
धम्माचाही विषय घेतलेला आहे, संघाचाही विषय घेतलेला आहे, शीलाचाही विषय घेतला, दानाचाही विषय घेतला, उपोसताचाही विषय घेतला, पौर्णिमेचाही विषय घेतला आणि बाबासाहेबांचाही विषय घेतलेला आहे. लोक बुद्धविहारात का जात नाहीत या संदर्भातलं विवेचन मला तर वाटतं ते प्रत्येक विहारातच नाही तर आपली लोक जिथे कुठे राहतात त्या लोकांना भंतीजींचा लेख खरं तर प्रिंट करून त्याच्या झेरॉक्स करून वाटल्या पाहिजे. लोक विहारात का जात नाहीत एवढं सुंदर लिहिलंय त्यांनी, हे म्हणजे भरपूर दिवसांपूर्वी लिहिलं भंतीजींनी की लोक बुद्ध विहारात का जात नाहीत, याचे वेगवेगळे कारण कसे भंतीजींनी सांगितले आणि याचा परिणाम याचे पडसाद उद्या चालून काय उमटू शकतात समाजामध्ये याच्याबद्दलची गांभीर्यता सुद्धा भंतीजींनी विशद केलेली आहे आपल्या लेखामध्ये. त्यानंतर 22 प्रतिज्ञांचा अर्थ आम्हाला केव्हा कळेल हा प्रश्न ठेवला भंतीजींनी समाजासमोर. 22 प्रतिज्ञांचा अर्थ आम्हाला केव्हा कळेल, भंतीजींनी हे 22 प्रतिज्ञांच्या संदर्भामध्ये जे काही वर्णन केलं आहे ते खरोखर खूप महत्वाचं आहे. आम्ही लोकांना जेव्हा सांगतो 22 प्रतिज्ञांच्या बाबतीमध्ये, धनराज डहाटांचं पण सुंदर असं पुस्तक आहे, 22 प्रतिज्ञांचं विश्लेषण त्यांनी केलं आहे, भंतीजींनी पण सुंदरच लेख लिहिला आहे. आम्ही लोकांना जेव्हा सांगतो तेव्हा 22 प्रतिज्ञा ह्या केवळ देवधर्माला विरोध करणाऱ्या नाही आहेत. आता मी पण एक स्टेटमेंट दिलं होतं की 22 प्रतिज्ञा म्हणजे देवधर्माला विरोध केला म्हणजे बस 22 प्रतिज्ञा पाळल्या असाही विषय नाही आहे. काही काही लोकांचं फार असं म्हणणं आहे की आम्ही देवधर्म करत नाही 22 प्रतिज्ञा पाळतो, म्हणजे याचा अर्थ 22 प्रतिज्ञा समजल्यात नाही, फक्त देवधर्म नाकारणे किंवा ते देवदेव न करणे याचा अर्थ 22 प्रतिज्ञा पाळणे नव्हे, तर ते न करता 11 प्रतिज्ञा निगेटिव्हली सांगितलेल्या आहेत. तुम्ही जर वाचल्या 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी उल्लेख केला आहे 22 प्रतिज्ञांमध्ये, त्यामुळे भंतेजींनी सुद्धा सुंदर असं वर्णन केलं आहे. दुसरा एक विषय मला भावलेले विषय मी बोलत आहे, दुसरा एक विषय असा आहे की इतिहास विसरता कामा नये. बाबासाहेबांचं कोट आहे या संदर्भामध्ये, जो लोग अपना इतिहास भूलते है वो इतिहास निर्माण नहीं कर सकते, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास निर्माण करू शकत नाही असं बाबासाहेबांचं सुद्धा कोट आहे. आणि त्यामुळे भंतेजींनी त्याच्यावर सुद्धा प्रकाश टाकलेला आहे की आपल्या लोकांनी जर बुद्ध धम्माच्या संदर्भात पूजा वंदना वंदन करणे, विहारात जाणे, विकुला दान देणे, भोजन दान देणे, उपोषताचं पालन करणे, पंचशील पालन करणे किंवा लोकांना विहारामध्ये घेऊन जाणे किंवा वारंवार विहारात जाणे ह्या सगळ्या गोष्टी जर आज लोकांनी केल्या नाही तर उद्या असं होऊ शकते अशी पुस्तकं निघू शकतात. आजही समाजामध्ये आम्ही पाहतो नकारात्मक लिखाण करणारे लोक कमी नाहीत, तेव्हा सकारात्मक विचार लोकांपर्यंत गेले पाहिजे. एकता अगोदरच लोकांमध्ये जागृती नाही आणि हे करू नका ते करू नका असं लोकांना सांगत राहिलं की लोकांना वाटते आपल्यात काहीच नाही. मग हे करू नका सांगत असताना काय करायचं आहे हे पण आपल्याला सांगता आलं पाहिजे, नाही तर बऱ्याचदा एकच पाढा वाचल्या जाते की हे करू नये ते करू नये. भंतीजींनी काय करू नये ते सांगितलंय आणि काय करायला पाहिजे ते पण सांगितलंय. म्हणजे मघाशी जे म्हणालो मी की नकारात्मक पण बाजू लिहिली आहे आणि सकारात्मक पण बाजू लिहिली आहे, म्हणजे विहारात लोक जात नाहीत तर केवळ नावच ठेवलं नाही तर त्याची काय कारण मीमांसा आहे या संदर्भात सुद्धा भंतीजींनी वर्णन केलेलं आहे. आणि महत्वाचा विषय म्हणजे भीमजयंतीच्या संदर्भातला विषय आहे, जो सर्वांच्या आपल्या आवडीचा विषय आहे भीमजयंतीचा. भीमजयंतीचा एक तो माहोलच वेगळा निर्माण होतो हे सर्वांनाच माहीत, फारच वाईट परिस्थिती आहे जयंतीच्या संदर्भात. ज्या लोकांना विहार माहीत नसते, भिक्षू माहीत नसते, काहीच माहीत नाही, काहीच म्हणजे काहीच माहिती नाही, त्यांचाच भरणा जयंतीत जास्त आहे मिरवणुकीमध्ये. म्हणजे ज्यांना बाबासाहेबांचा ब माहीत नाही, ज्यांना बुद्धाचा ब माहिती नाही, त्यांचा भरणा मिरवणुकीत फार जास्त असते. आता मात्र त्याचा प्रकार जो आहे तो हळूहळू कमी होत आहे, त्यामुळे भीमजयंतीचं लिखाण भंतीजींनी सुंदर असं केलेलं आहे. आणि 4 आर्य सत्याच्या संदर्भातही लिहिलं. शेवटचा मुद्दा मी सांगेल, भंतीजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाची आपण जाणीव ठेवली पाहिजे हा एक मुद्दा शेवटचा. खरं तर 40 विषय आहेत या पुस्तकामध्ये, 40 विषयांवरती भाष्य केलेलं आहे. पुस्तक छोटंसंच आहे तसं पाहिलं तर, पण याच्यामध्ये 40 विषय आहेत आणि प्रत्येकच विषय वेगवेगळा आहे. पुस्तकं लिहिणारी माणसं, चांगली पुस्तकं लिहिणारी माणसं स्वतः विद्यापीठ असतात असं मी समजतो, कारण त्यांच्या सुपीक मेंदूतून ते लिहिल्या गेलंय. लिहिणं हे फार अवघड आहे हे आपल्यापैकी सर्वांनाच माहीत असेल, चिंतन करावं लागतं, चिंतनाशिवाय लिहू शकत नाही. बोलणं सोपं आहे पण लिहिणं फार अवघड आहे. आता बौद्ध साहित्य जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आम्ही एकदम अवाक होतो की कुठून संदर्भ घेतले असतील. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ तर अनेकदा आमच्याकडून वाचण्यात येतो
आम्ही विचार करतो बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांचा धम्म ग्रंथ लिहिण्यासाठी किती ग्रंथ वाचले असतील आणि किती मन लावून ग्रंथ वाचले असतील, कोणाकोणाचे ग्रंथ उपलब्ध केले असतील त्या काळामध्ये। म्हणजे विचार करा, आता एखादं लिखाण करायचं तर सहज संदर्भ उपलब्ध होऊ शकतात, पण बाबासाहेबांनी त्या काळामध्ये कसे संदर्भ उपलब्ध करून घेतले असतील, म्हणजे हे विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे। आणि ते सर्व त्रिपिटकातील संदर्भ, मग ते आपल्या श्रीलंकेला जाऊन म्हणा किंवा वेगवेगळ्या विद्वानांची पुस्तकं म्हणा, बाबासाहेबांनी हाताळली, वाचली आणि त्यातून काही संदर्भ घेऊन एक छोटासा ग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिलाय। आणि म्हणून किती चिंतन असेल त्या बाबासाहेबांचं हे आपण विचार करू शकतो, कल्पना करू शकतो त्याची। बाबासाहेबांनी सुद्धा किती सुंदर प्रकारचं लिखाण केलंय बघा, जेव्हा जेव्हा ग्रंथ वाचतो पुन्हा पुन्हा तेव्हा तेव्हा ते वाचनीयच वाटतो ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेला, बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ। म्हणून भंतेजींचा सुद्धा हा ग्रंथ वाचनीय आहे। भंतेजींनी त्यागाच्या संदर्भात बाबासाहेबांचा जे लिहिला आहे ते नेहमी आम्ही प्रवचनाच्या माध्यमातून सांगत असतो। बाबासाहेबांचा खरंच त्याग खूप महान आहे हे तुम्हाला मला सर्वांना माहिती आहे, परंतु त्या त्यागाची आपण जाणीव पण ठेवली पाहिजे। गुजरातमध्ये पण मी सांगितलं, आता ते हिंदीमधून प्रवचन आम्ही दिलं, आमच्या चॅनलवरती टाकलं, तर ते लोक म्हणाले की भंतेजी हम यहाँ पर रहते लेकिन बडोदा के बारे में हमें तो कुछ पता नहीं था। जेव्हा मी ते बडोद्याचा प्रसंग त्यांना हिंदीमधून सांगितला की बाबासाहेब यहाँ पर आए थे सयाजीराव गायकवाड की यहाँ पर नौकरी करने के लिए, और एक दिन बाबासाहेब की जाति लोगों को पता चली तो लोगों ने बाबासाहेब को वहां से भगाया। तो हे प्रकरण जेव्हा लोकांना मी सांगितलं तिथे, तर लोक असे म्हणजे एकदम लोकांना वाटलं की अरे जिसने हमें आरक्षण दिया, जिसने आम्ही हे नया जीवन दिया, और त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा बडोद्यात प्रसंग आला, त्यांना मी म्हणालो की आप बडे पुण्यवान हो बाबासाहेब की बहुत बड़े उपकार है तुम्हारे ऊपर, क्योंकि जिस बाबासाहेब को यहाँ पर अपमानित किया गया वहां पर तुम स्वाभिमान से रहते हो। त्यांना मी बोललो की जिथे बाबासाहेबांना अपमानित करून म्हणजे परत जावं लागलं, रिटर्न जावं लागलं, तिथे तुम्ही नोकरी करताय, तिथे तुम्ही शान के साथ राहताय, ही किती मोठी उपलब्धी आहे। तेव्हा हा एक प्रकरण प्रसंग आहे रडण्याचा, आणि दुसरा प्रसंग नानकचंद रत्तूकडे रडण्याचा आहे। हे भंतेजींच्या शेवटच्या प्रकरणावर मी एक मिनिट बोलतोय। नानकचंद रत्तूकडे सुद्धा एक दिवस असेच बाबासाहेब बसले, त्यांच्याकडे आराम खुर्ची असायच्या मिलिंद कॉलेजमध्ये वरती, आताही ती खुर्ची आहे। अशा अनेक खुर्च्या आहेत पुण्याला, सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये सुद्धा तशा खुर्च्या आहेत बाबासाहेबांच्या, त्यानंतर राजगृहामध्ये सुद्धा तशा चेअर आहेत आरामशीर। बाबासाहेबांचं राहणीमान, वस्तू, सगळं काही एकदम हटके होतं, स्टँडर्ड होतं। तर त्या खुर्चीमध्ये बसून हुंदके देऊन बाबासाहेब रडत होते एक दिवस, हा संदर्भ आहे नानकचंद रत्तूच्या ग्रंथामध्ये। आणि हुंदके देऊन रडत असताना बाबासाहेब नानकचंद रत्तूला वाटलं बाबासाहेब आराम खुर्चीमध्ये बसले आहेत, आणि झोपेमध्ये तसं काही होत असेल, कारण डायबिटीज वगैरे होता आणि धावपळ जास्त होती म्हणून असं होत असेल, बडबडत असतील। परंतु जेव्हा नानकचंद रत्तू जवळ येतो बाबासाहेबांच्या आणि पाहतो, तर दोन्ही डोळ्यांतून त्यांचे अश्रू असे वाहत होते, अश्रुधारा वाहत होत्या। तेव्हा तो असा थरथर कापत होता, तो म्हणाला मी थरथर कापत होतो, मला सुचत नव्हतं की नेमकं काय झालं असेल, एवढा पहाडासारखा माणूस आहे, एवढा मोठा विद्वान माणूस आहे, आणि नेमकं यांच्या बरोबर काय झालं असेल, माझी तर गलती झाली नाही, कुणाची गलती झाली आहे, असं जेव्हा तो नानकचंद रत्तू म्हणजे बाबासाहेबांचं, आता बाबासाहेबांना डिरेक्टली कोण बोलू शकतं, बाबासाहेबांना बोलण्याची पण हिंमत व्हायची नाही, नानकचंद रत्तू असेल, रमाई असेल, माई साहेब असेल किंवा अजून कोणी असेल, डायरेक्टली बोलण्याची हिंमत कुणाची व्हायची नाही। तर नानकचंद रत्तू बाबासाहेबांना शांत होऊ देतात, आणि बाबासाहेब जेव्हा शांत होतात, अश्रू जेव्हा थांबतात, तेव्हा बाबासाहेबांना विचारतात की साहेब काय झालंय, आपण का रडत आहात, एवढं हुंदके देऊन का रडत आहात, माझ्याकडून काही चूक झाली आहे का, किंवा कोणी काही आपल्याला बोललं आहे का, कोणी अपमानित केलं आहे का। त्यावर बाबासाहेब म्हणतात की अरे नानक, मी माझ्यासाठी रडत नाही आहे, मला कोणी शिवीगाळ केली नाही, मला कोणी अपमानित केलं नाही, जस्ट मला आत्ता डोळे बंद केल्यावर मी जेव्हा चिंतन करत होतो, तो माझ्या मनामध्ये असा विचारांचं काहूर माजलं आणि माझ्या मनात विचार आला की माझी पत्नी जवानपणात गेली, माझा राजरत्न गेला, माझा गंगाधर गेला, माझी इंदू गेली, माझा रमेश गेला, अगदी बाल्यवयामध्ये माझ्या पोरांना जावं लागलं, गोलमेज परिषदेला मला जायचं होतं दुसऱ्याच दिवशी, ज्या दिवशी आमचा राजरत्न गेला, आणि माझ्याकडे पैसे नव्हते त्याला ते कफन, त्याला तो कपडा गुंडाळण्यासाठी, आणि माझा भाऊ माझ्यावर रागावत होता, अरे कुठे चालला भीमराव, कालच तर तुझा मुलगा गेला आणि आज कुठे चाललास तू। तर बाबासाहेब म्हणाले मला गोलमेज परिषदेला जायचं आहे। तर बाबासाहेब म्हणतात की मला पश्चाताप होत आहे, माणसाचं मन आहे, कधी कधी पश्चाताप होते माणसाला। तर बाबासाहेब म्हणतात मला पश्चाताप होत आहे, तर का पश्चाताप होत आहे,
तर माझ्या डोळ्यासमोर मी आज पाहतोय समाजातली काही लोक मला बेमान होताना दिसत आहेत. माझ्या समोर जर अशी अवस्था असेल तर माझ्या माघारी माझ्या समाजाचं काय होईल हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आणि त्याच्यामुळे मला रडायला येत आहे असं नानकचंद्र तुला सांगतात. मी सारांश रूपाने तुम्हाला सांगतोय 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये मला वाटतं म्हणून बाबासाहेबांनी मुद्दा म्हणून विचारपूर्वक आपल्या लोकांना उद्देशून तो मुद्दा सांगितला होता की उद्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने तुमच्याकडे बोट करून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म वाटवला. आणि मला वाटतं आजही समाजामध्ये हा बाबासाहेबांचा छोटासा उपदेश लागू आहे आणि त्याचं जरूरत आहे प्रत्येकाला त्याच्यावर चिंतन करण्याची. आणि म्हणून आमच्या भंतेजींनी या वेगवेगळ्या विषयांवरती जो काही लेख लिहिले आहे त्याच्यावरती जे काही पुस्तकाच्या माध्यमातून संकलन केलं आहे तेव्हा भंतेजींचं मी अभिनंदन करतो. रमाई प्रकाशनाचं सुद्धा प्रकाशकांचं मी अभिनंदन करतो. दोघा नवरा बायकोंचं कोणताही कार्यक्रम असो हे दोघं नवरा बायको तयार असतात तिथे औरंगाबादमध्ये तेव्हा या दोघांचंही मी अभिनंदन करेल. त्यांचं कौतुक करेल. त्यांच्याप्रती सद्भावना मंगलमैत्री करेल. भंतेजींना सुद्धा पुढील पुस्तकासाठी शुभेच्छा देतो. यवतमाळला गेले की दुसरं पुस्तक झालं पाहिजे. पुन्हा औरंगाबादला आले की चौथं पुस्तक. जिथे कुठे जाल तिथून पुस्तक निघालं पाहिजे. पुस्तक निघालं तर आश्वजित भंतेजी आमच्या जिवंत राहतील कायमस्वरूपी बटन दबलं तरी सुद्धा. तेव्हा निश्चितपणे या ठिकाणी मी जास्त वेळ घेतला भिक्खू संघाचा. त्याबद्दल भिक्खू संघाची मी क्षमा मागतो. तुम्हा सर्वांच्या प्रती मांगल्याचा भाव उत्पन्न करून तुमच्या सर्वांच्या प्रती सद्भावना व्यक्त करून माझ्या शब्दांना मी पूर्ण विराम देतो. भवतु सब्ब मंगलम भवतु सब्ब मंगलम भवतु सब्ब मंगलम.